नमस्कार. कबीर भजन आणि निरूपण या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज हा जो विशेष कार्यक्रम आपण कबीर जयंती निमित्त घेत आहोत, त्याच्यात कबीरांचे भजन आणि त्यांचं निरूपण करणार आहेत, भजन गाणार आहेत काही गायक आपले, आणि त्याचं निरूपण करणार आहेत आपले दोन्ही आचार्य. थोडक्यात ओळख करून देते. सुनता हे गुरु ज्ञानी हे भजन प्राजक्ता मोडक, प्राजक्ता शंतनु मोडक या इंदोरच्या आहेत. ती निरामेची साधक आणि विद्यार्थी दोन्ही होती. आता त्या एक संगीत शिक्षिका म्हणून एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काम करत आहेत. MSW हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांनी शिवाजी मंदिर, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम सादर केले. गझल गायकी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कबीर हे जे संत होते ते अगदी साध्या सहज सोप्या भाषेत आपल्याला मोठं तत्वज्ञान सांगायचे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच तत्वज्ञान आणि अंतर्मुख होण्याकडे योगही आपल्याला शिकवतो. तर आज याच कार्यक्रमातून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आपले आचार्यद्वयी हे आपल्याला सुंदर रीतीने समजून सांगणार आहेत. मनुष्य जीवनाची सार्थकता असा खोशी होण्यामध्ये आहे खरी, पण या शोधाची दिशा देणार कोण? मनुष्य जन्म मिळाला या जीवनातली सत्य शोधण्याची तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये जागी झाली. सृष्टीतल्या कणाकणातल्या चैतन्याशी एकरूपता व्हावी ही आस आपल्या मनाला लागली. तरी या आनंदाचा मार्ग सांगणार तरी कोण? आणि इथे सद्गुरूची महत्ता येते. आध्यात्मिक मार्गाचा दर्शक सद्गुरू नसेल तर असं होईल की दिवा आहे, वात आहे, तेलही आहे, पण त्या वातीला प्रज्वलितच केलं नाही तर मग तो दिवा प्रकाशमान होणार कसा? शरीर, मन, बुद्धी आणि श्वासाचं अस्तित्व तर आहे, पण आत्मज्ञानाचा दीपकच न लागेल तर? म्हणूनच सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. ती कशी हे सांगताना कबीर म्हणतात, कहां से आया कहां जाओगे खबर करो अपने तन की, कहां से आया कहां जाओगे खबर करो अपने तन की, कोई सद्गुरु मिले तो भेद बतावे खुल जाए अंदर खिड़की, खुल जाए अंदर खिड़की, बिना विवेक से गीता बाचे चेतन को नहीं लगी चटकी, बिना विवेक से गीता बाचे चेतन को नहीं लगी झटकी. कहे कबीर सुनो भाई साधो आवागमन मेरी या भटकी. अशी अंतरीची गवाक्ष खुली करणारी ही सद्गुरूची कृपा असते. ती आपल्याला काय देते? गुरु कृपा प्राप्त ज्ञानी व्यक्ती ऐका हा, हे जे मी आता सांगतेय ते आपण या पुढच्या गीतामध्ये ऐकणार आहोत भजनामध्ये. गुरुकृपा प्राप्त जी ज्ञानी व्यक्ती आहे ती या आकाशातल्या जे सुंदर नाद मधुर आवाज आहे त्यांना ऐकायला लागते. ती दैवी वाणी तिच्या कानावर पडायला लागते आणि जाणीव होते या संसारामध्ये आपण आलो ते चैतन्य प्राप्तीच्या ओढीने, आणि ते अमृत सोडून एकेका विषयाच्या जाळ्यामध्ये आपण अडकत चाललोय. आपल्याला परत फिरायला हवं. हे सगळं जे जाळं आहे ते आपल्याला भेदायला हवं. हे जाळं भेदलं आणि ज्ञान झालं की आपल्या अंतरंगातल्या आकाशामध्ये गगनामध्ये प्रकाश पसरेल. या जगताच्या पलीकडचं जे पृथ्वी तत्व आहे ते आपल्याला समजेल. सरोवरांच्या शिवाय सुद्धा असणार जलतत्व, या संपूर्ण जगातलं जलतत्व आपल्याला अनुभवायला लागेल. मी कोण, तू कोण,
कोण हे सगळे प्रश्न जे सतत आपल्या भ्रुकुटी मध्यामध्ये चालू आहेत ते शांत होतील आणि इडा पिंगला संतुलित होतील. सुषुम्ना नाडीतला प्रवाह वाहायला लागेल आणि अगम्य वाटणाऱ्या चैतन्याची वाणी आपल्याला समजायला लागेल. अजर अमर अशा त्या तत्वाशी आपण एकरूप होऊ जे तत्व प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला या संपूर्ण विश्वाकडे पाहत आहे. हे सगळं जे सांगितलं ते आपण प्राजक्ता मोडक यांनी गायलेल्या पुढच्या भजनामधून ऐकणार आहोत. सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है निर्वाण